राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा। मालेगाव येथील शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते क्रांती पाटील यांचे भाचे चेतन दादा पवार यांच्या सुयोग्य पत्नी सौ शीतल चेतन पवार यांची सौंदाने येथे थेट सरपंचपदी त्यांची निवड झाल्यामुळे मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाल्यामुळे आज मालेगाव शहर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती तसेच क्रांती पाटील यांचा मित्र परिवारातर्फे त्यांचा तिथे मोठा सत्कार आयोजित करण्यात आला। अतिशय आनंदाने हा सत्कार आणि अतिशय उत्स्फूर्तरित्या अनेकांनी आपले मनोगत तिथे व्यक्त केले आणि त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। बघूया हा सर्व प्रसंग याची डोळ्यांनी। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मालेगावतर्फे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। आनंद केव्हा होतो आणखी बिघडणी ज्या वेळेस तो लहानापासून तो मोठा होतो, तो कसा की स्ट्रगल ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये तो शब्द स्ट्रगल। मी सहज 2 मिनिटं फक्त भाऊंची चर्चा केली आणि त्यातून मला बऱ्याच अवगत झाल्या आणि मी खूप खूप अभिनंदन आणि स्वागत करतो। आता बोलूया या ठिकाणी जेवढे या ठिकाणी बसलेले आहेत या सर्वांसाठी हा भूषणास्पद असा हा सत्कार सोहळा आहे, कारण आपले भाचे म्हणजे क्रांती भाऊंचे भाचे म्हणजेच ते आपले भाचे। आज आपली भाची सून सरपंच झाली, पानापानाचा जर कोणी असेल तर तो आपला भाचाच असतो हे आपल्याला माहिती आहे, मान देत असतो। असो भाऊंच्या चेतन शीतलताई चेतनदादा पवार यांचे सौंदाने ग्रामपंचायतीवर निवड झाली। जसं बघायला गेलं तर जसं आपण एक म्हण म्हणतो ना किंवा एक सांगतो की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो, तसं ही सुद्धा एक गोष्ट आहे का स्त्रीच्या यशामागे देखील पुरुषाचा हात असतो, कारण की चित्रकाराचं ते कार्य संपूर्ण मालेगाव तालुक्यात म्हणजे मालेगाव शहरातच नाही तर मालेगाव तालुक्यात त्यांची जी कारकीर्द आहे ती एकदम चांगल्या प्रकारे ही आहे, म्हणजे गाजलेली व्यक्तिमत्व आहे चेतनदादा पवार। असेल जिल्हा परिषद असेल प्रत्येक ठिकाणी आपला विजय पताका हा फडकवत नेत राहावा त्यासाठी मी आपल्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संबोधतो। या सर्व इथे जमलेले तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देतो। अखंड सेवेच्या व्रताच्या माध्यमातून घेतलेल्या स्वकष्टातून आणि स्वतःच्या स्वयं कष्टाने स्वयं प्रेरणेने खऱ्या अर्थाने त्यांनी जे यश मिळवलं त्याच्यामध्ये कुणाचं काय म्हणणं असेल, परंतु मी तर म्हणेन की खऱ्या अर्थाने त्यांनी जो अखंड सेवाव्रताचा हा जो बाणा मनामध्ये घेतलेला होता त्याची आजची ह्या दैनिक प्रमाण यशाची परिणिती आहे आणि आज ते प्रचंड मताधिक्याने जनतेच्या सेवेसाठी त्यांना लोकांनी संधी दिली। चेतनदादा आता इथं जी सगळी मंडळी जमलेली आहे ही सर्व मंडळी या मालेगाव शहरातील तोलामोलाची लोक आहेत, प्रत्येकाचं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या याच्यामध्ये चांगलं प्रावीण्य आणि चांगलं नाव आहे आणि त्याच्याही पुढे आमदार की काय असेल, कारण संधी ही कर्तृत्वालाच मिळत असते। आपल्यामध्ये जर कर्तृत्व करण्याची धमक असेल तर निश्चितच संधी ही मिळत असते। मालेगाव तालुका मराठा महासंघ संघेश्वरचा राजा पवन मित्र मंडळ भारत मंडळ राम सेतू तालीम संघ माता मंडळी प्रकाश तालीमचे जगदीश दादांनी दिल्यास सर्व तालीम संघाच्या वतीने आमचे सहकारी मित्र टेरेचे बाळू शिंदे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने देखील सर्वांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि
म्हणजे ज्या दिवशी छंडीचा फॉर्म होता त्याच दिवशी चेतन दादा हा बिनविरोध झाला असता. चेतन दादाच्या आचरणे भूल म्हणजे त्या दोन्ही उमेदवारांचं होतं अतिक्रमण ते जर चेतन दादाने दाखवलं असतं तर चेतन दादाने 2 मिनिटात त्यांचे फॉर्म उठवले असते आणि चेतन दादाचे म्हणजे माझी मुलगी ही बिनविरोध झाली असती. चेतन दादा म्हणजे राजकारण बाजूला त्यांच्या रोजीरोटीवरती आपल्याला काही करायचं नाही आपल्याला जनतेतून थेट निवडून यायचं आहे. करोना काळात पण चेतन दादाला आम्ही नेहमी सांगायचं थोडस जपून त्या काळात जवळजवळ म्हणजे लाल बंदूर सुद्धा त्यांचा करोना झाला होता तरी चेतन दादा हा कधीही मागे सरकला नाही. चेतन दादा हा काम करत राहिला. चेतन दादाला मी शुभेच्छा देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात चेतन दादा हा जिल्हा परिषद सदस्यचा सदस्य नव्हे तर अध्यक्ष बनावा. आणि माझी मुलगी जी निवडून आली हा एक मला अभिमान आहे. मी माझ्या मुलीलाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या मुलीचा सत्कार करायला बोलून असो जास्त वेळ झालेला आहे जास्त बोलण्यात मजा आली तर मी दोन उदाहरणं सांगतो की मामा कसे असावे तर मी माझ्या संपूर्ण तालुक्यातील मित्र परिवाराला सांगतो की मी माझ्या मामांचं उदाहरण देतो. माझ्या मामाने कधीच मला राज्यासारखं वागवलं नाही मला त्यांनी मित्रासारखंच ठेवलं आणि वेळोवेळी माझे दोघी मामा आणि मामाचा जेवढा मित्र परिवार आहे मी कधीच कोणाला नावाने दुसरं म्हणत नाही मी सर्वांना मामा म्हणूनच आवाज देतो. आणि हा जो विजय मागच्या वेळेसही आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक यशामध्ये माझ्या मामांचा एकदम सिंहाचा वाटा असतो. प्रत्येक वेळेस दोघी मामा म्हणजे दोघी मामाच नाही आता यावेळी छोटू मामाला पण जास्त त्रास दिला तसंच आता तुम्ही संदीप भाऊ आपले अमोल भाऊ त्यांना एक म्हणजे संपूर्ण कंपनी तिथे घेऊन आले म्हणजे फार फार मी त्यांचे आभारी आहे. असो आम्ही निवडणुकीला उभो आहोत त्या निवडणुकीत मामाने ज्या दिवशी वोटिंग त्या दिवशी काही माझ्या गोष्टी मी कोणावर टीका करणार नाही काही मी माझ्या काही चुक्यामुळे माझा 106 मतांनी पराजय झाला. आणि तो पराजय तो गावात जायचं नाही काही नाही आधी सकाळपासून तो आपला आपलं सगळं बंद कर आणि धंदा पाणी कर कारण की स्वतःला गावासाठी वाहून गेला आणि रात्रंदिवस अवरात्र कष्ट करत राहिलो लोकांचे काम करत राहिलो पक्ष जात पात कोणताही ठेवला नाही माझा विरोधक कोण आहे का काय हे काहीच ठेवलं नाही. त्याचं यश परमेश्वराने मला 2022 म्हणजे 20 तारखेला काल कालच्या दिवशी दिलेला आहे. माझ्या संपूर्ण सौंदर्य गावाचं यश आहे असं मी या ठिकाणी सांगतो. सारखा मोहरा आता कोणी राहिला नाही आहे सौंदाने घाटामध्ये आणि सौंदाने एवढं म्हणजे पुन्हा सांगतो काल एवढी आम्ही भव्य मिरवणूक काढली पण तो घरोघरी जाऊन पाय पडला एवढीचा काही संबंध नाही. तो बहिणी मला काल काय पंतप्रधानांच्या दर्शन काय काय लक्ष ठेवा म्हणे म्हणतो मी तुम्हाला जेडशे त्याचे नाते होतं मी त्याचं काही माहिती नाही. आपल्यासारख्या मोहराच्या ना मागेच आणि इतकं मोहरसे आहे पुढे की याला लोकांच्या इशू नाही राहत कोणता याने मला काम केले त्याने मला काम केले पण मला डोक्यात होत एक दोन असं मी काम करतो व्यवस्थित वाईट वाटत निवडून आले त्या गावात त्यांना निवडून यायच्या पहिले जेव्हा हार झाले त्या हाराची चर्चा पुऱ्या मालेगाव कृषी म्हणजे पुऱ्या मालेगाव मध्ये चर्चा झाली पण या जितकी जेवढी चर्चा नाही ना तेवढी हाराची झाली कारण चेतन दादा पडले कसे कारण 18 पगार जातीचं गाव आणि त्या गावामध्ये चेतन दादा सारखा माणूस आज त्याच्या बड्डेला त्यांनी स्वतःहून वैकुंठात देणं आता चेतन दादा मी हे सांगतो आतापर्यंत बोललं की चेतन दादा अमृत दिली चेतन दादा आता अमृत नाही द्यायची या 5 वर्षात डायरेक्ट हॉस्पिटल म्हणून टाका म्हणजे ते अमृत द्यायचं नावच ठेवू नका. जसं आता गुजरात मध्ये म्हणतात 30 वर्ष झाले शिवाजी महाराज की जय.
चला हो बापू या वही साहब इकड़े आना थोड़ा शंकर हो का बंदा दोन दिवस नहीं भेटले सुनील भाऊ ने भरत ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीव